बोलते प्रगतीची भाषा अभिमानाने घराघरातून अभिमानाने घराघरातून नाद गर्जने आता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा मंडळी नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. मंडळी, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेमध्ये असतात. त्याचं कारण असतं की विद्यार्थ्यांची मानसिक गुणवत्ता आणि शैक्षणिक गुणवत्ता ही त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात जोखली जाते. एखाद्या विद्यार्थ्याला चांगलं मार्गदर्शन मिळालं तर तो भारतीय प्रशासकीय सेवेत खूप चांगल्या पद्धतीने देशाची चांगल्या पद्धतीने सेवा करू शकतो. अशा वेळेला त्यांनी नेमका कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ज्या असतात त्यांना कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत वन विभागाचे सचिव आणि भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी विकास खारगे यांच्याबरोबर. खारगे सर नमस्कार. नमस्कार खारगे सर. नेमकं नागरी परीक्षा म्हणजे काय? आपल्यासमोर म्हणजे विद्यार्थ्यांच्या समोर अनेक जे करिअरचे पर्याय असतात त्यातला एक पर्याय हे नागरी सेवा परीक्षा यूपीएससी तर्फे ज्या घेतल्या जातात त्या देऊन या सेवेमध्ये येता येतं. नागरी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे डिफेन्स आणि ज्युडिशियल सर्व्हिसेस वगळता इतर ज्या सर्व्हिसेस ज्या आहेत ज्या प्रशासकीय प्रशासनाचं काम चालवतात प्रशासनाचं काम करतात या सगळ्या नागरी सेवेमध्ये मोडतात. तर उच्चपदस्थ नागरी सेवा ज्या आहेत याच्यामध्ये यूपीएससी तर्फे दरवर्षी जी एक्झाम घेतली जाते त्यातून आयएएस आयपीएस इंडियन फॉरेन सर्व्हिस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आणि इतर ग्रुप ए आणि ग्रुप बीचे सर्व्हिसेस या दरवर्षी याची परीक्षा घेतली जाते आणि त्यातून या नागरी सेवेमध्ये अधिकारी मग निवडले जातात. पण म्हणजे ह्याच्या अंतर्गत कोणकोणत्या पदांसाठी परीक्षा असतात, म्हणजे एक्झॅक्ट किती प्रकारच्या परीक्षा याच्यामध्ये येतात यूपीएससी? यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग जो आहे जो केंद्रीय पातळीवर सेंट्रल लेवलला हा काम करत असतो तर याच्याद्वारे या उच्चपदस्थ सेवा ज्या आहेत याच्यासाठी पदांची उमेदवारांची निवड केली जाते आणि ही जी निवड केली जाते ही गुणवत्तेच्या आधारे निवडली जाते म्हणजे बेस्ड ऑन द मेरिट. म्हणजे आपली ब्युरोक्रसी जी आहे ही अनुवांशिक किंवा ओळखी पाळखीनं अशा पद्धतीची नसून ही मेरिटवर आधारित आहे अशी आपली लोकशाहीमध्ये ब्युरोक्रसी निवडण्याची पद्धत आहे. खऱ्या अर्थाने बौद्धिक कस लागतो. अगदी बरोबर. तर या यूपीएससी तर्फे दरवर्षी जी परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये साधारण 24 ते 25 प्रकारच्या वेगवेगळ्या पदासाठी ही परीक्षा घेतली जाते. याच्यामध्ये आयएएस अधिकारी निवडले जातात, इंडियन पोलीस सर्व्हिस आयपीएस साठी अधिकारी निवडले जातात, इंडियन फॉरेन सर्व्हिस जी आहे विदेश सेवेसाठी अधिकारी निवडले जातात. याशिवाय गट अ आणि गट ब याच्यामध्ये इन्कम टॅक्स कस्टम्स रेल्वेचे अधिकारी आहेत डिफेन्स अकाउंटचे अधिकारी आहेत आणि ग्रुप बीच्या काही सेवा आहेत. अशा 24 ते 25 प्रकारच्या पदासाठी ही परीक्षा यूपीएससी तर्फे दरवर्षी घेतली जाते आणि केवळ गुणवत्ता हा निकष लावून या उमेदवारांची निवड या पदासाठी केली जाते. त्या परीक्षेचा सगळा वेळापत्रक किंवा तयारी असते ही कशी वर्षभर चालते? यूपीएससी तर्फे ही दरवर्षी परीक्षा घेण्यात येते आणि ही साधारण एक वर्षाची सगळी पूर्ण प्रक्रिया आहे. बरं. या परीक्षेचे 3 टप्पे आहेत म्हणजे पूर्व परीक्षा प्रिलिम, मुख्य परीक्षा मेन आणि पर्सनॅलिटी टेस्ट किंवा ज्याला आपण मुलाखत म्हणू. बरं. असे प्रामुख्याने 3 टप्पे आहेत. तर याच्यामध्ये प्रिलिम परीक्षा ही साधारण जून महिन्याच्या आसपास दरवर्षी होत असते. मुख्य परीक्षा जी आहे ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दरवर्षी होत असते आणि मुलाखत जी आहे साधारण मार्च एप्रिलमध्ये होत असते आणि त्याचा निकाल साधारण मे मध्ये लागत असतो. म्हणजे जून पासून प्रक्रिया जी सुरू झाली तो अंतिम निकाल जो आहे तो मे पर्यंत. म्हणजे साधारण एक वर्षाची ही प्रक्रिया आहे. काही वर्षी थोडं महिने अलीकडे पलीकडे होत असतात पण सर्वसाधारणपणे असे 3 टप्प्यामध्ये वर्षभर चालणारी ही अशी प्रक्रिया आहे. पण सरकारी उच्चपदस्थ नोकरीसाठी हायर तरुणांनी किंवा विद्यार्थ्यांनी जास्त प्रयत्न करायला लागतील?
की कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली पाहिजे त्या परीक्षेची? मी त्याकडे तर मी येईनच, पण मला एक सर्वांना असं सांगावंसं वाटतं की करिअर निवडणं हा महत्वाचा निर्णय आपल्या आयुष्यातला आहे. त्याच्यामुळं केवळ उच्चपदस्थ या युपीएससी तर्फे होणाऱ्या परीक्षा आणि त्यातून मिळणारी पदं हेच फार महत्वाचं एक करिअर म्हणून आहे अशातला बिलकुल भाग नाही. बरोबर. सध्या करिअरचे अनेक मार्ग मुला मुलींच्या समोर उभे आहेत. तर आपल्याला जी आवड आहे, जे आपल्याला ज्याच्याकडे ज्या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आहे, बरोबर, अशा क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे. कोणतंही क्षेत्र हे कमी दर्जाचं आणि उच्च दर्जाचं हे आहे असं बिलकुल नाही. सर्व क्षेत्र हे तेवढीच चांगले आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ त्या क्षेत्रामध्ये आपल्याला मनापासून काम करून त्या उच्च पदावर त्या क्षेत्रामध्ये जाता येतं. बरोबर. पण ज्यांना प्रशासकीय सेवेमध्ये यायचं आहे, ज्यांना या नागरी सेवेमध्ये यायचं आहे, त्यांच्यासाठी मात्र युपीएससीतर्फे जी एक्झाम होत असते त्या माध्यमातून त्यांना व्यवस्थित जर पद्धतशीर जर प्रयत्न केले तर निश्चितपणे त्यांना यश मिळू शकतं आणि या सेवेमध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळं युवकांनी केवळ प्रशासकीय सेवेमध्येच आलं पाहिजे अशातला बिलकुल भाग नाही. बरोबर. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकंदर आपल्याला कोणती आवड आहे याचा विचार करून हे क्षेत्र निवडलं पाहिजे. पण खरं साहेब, साधारणपणे किती विद्यार्थी ह्या परीक्षेला बसतात आणि त्यातले किती विद्यार्थी यशस्वी होतात किंवा कशी टक्केवारी असते त्याची? ही स्पर्धा परीक्षा जी आहे ही ऑल ओव्हर इंडिया, सर्व भारतभर अशी ही स्पर्धा परीक्षा होत असते. आणि या स्पर्धा परीक्षेला भारतभरातून साधारण 9 ते 10 लाख विद्यार्थी हे पूर्व परीक्षेला, जून महिन्यामध्ये जी पूर्व परीक्षा होते, 9 ते 10 लाख विद्यार्थी बसत असतात. बरं. दरवर्षी बसतात. आणि या 9 ते 10 लाखांमधून मुख्य परीक्षा जी आहे साधारण 10,000 आसपास हे मुख्य परीक्षेला निवडले जातात. म्हणजे केवढी चालणी आहे बघा, म्हणजे त्यातून 8 ते 9 लाखातून हे आपल्याला 10,000 मुख्य परीक्षेला निवडले गेले. आणि या 10,000 मुलाखत जी आहे, एकूण जागा साधारण दरवर्षी 1,000-1,200 अशा जागा या विविध 25 प्रकारच्या ज्या पोस्ट ज्या मी मगाशी सांगितल्या त्यासाठी अंतिम निवड हे 1,000 ते 1,200 पोस्टची असते. तर या 1,000 ते 1,200 पदं निवडण्याकरता मुलाखतीकरता साधारण 2 ते 2,500 विद्यार्थी या 10-12,000 जे सांगितलं मेन परीक्षेला त्यातून मुलाखतीला साधारण 2.5 ते 2.5 पट विद्यार्थी बोलवले जातात. आणि त्यातून अंतिम निवड जी आहे ही या 1,000 ते 1,200 या उमेदवारांची होणार. आणि या 1,000 ते 1,200 आपण 1,200 पकडू, 1,200 जी काही पदं अंतिमरित्या उमेदवारांची निवड होईल त्याच्यामध्ये मग हे 25 पोस्ट जे आहेत या त्या उमेदवारांचा रँक गुणवत्तेनुसार काय आहे आणि त्यांनी चॉईस काय दिलेलं आहे, कुठल्या सर्व्हिससाठी चॉईस दिलेला आहे, बर, याच्यावर त्याला ती जे पद जे आहे म्हणजे आयएसआय आयपीएसआय आयएफएसआय किंवा इतर ग्रुप ए ग्रुप बीच्या सर्व्हिसेस आहेत त्या त्यांना देण्यात येतात. पण म्हणजे त्यांना मिळणाऱ्या गुणांवरती आधारित 1, 2, 3 अशाच पद्धतीने त्यांना सर्व्हिसेस दिल्या जातात. हा, गुण आणि त्यांचा चॉईस. बर. एखाद्यानं एक वेगळी सर्व्हिस त्यांना समजा त्याचा एक पहिला नंबर आहे गृहित धरून जो आणि त्यांना आयएसला प्रेफरन्स दिला तर त्याला आयएस मिळेल. पण त्यांना जर आयपीएस साठी दिला असेल किंवा दुसऱ्या कुठल्या दिला असेल तर त्याला ती सर्व्हिस मिळणार. त्याच्यामुळे त्याचा गुणवत्तेनुसार येणारा क्रमांक आणि त्यांना दिलेला पसंतीक्रम या दोन्हीवर त्याला कोणती पद द्यायचं हे ते अवलंबून राहणार. साधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या युपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षांबाबत नेहमीच उत्सुकता असते. कोणकोणत्या सुविधा किंवा कोणकोणते त्याचं प्रशिक्षण घेण्याच्या काही संधी आहेत किंवा संस्था आहेत त्याची काही हे आहे का, सुविधा काय काय आहेत त्यांना? महाराष्ट्रामध्ये आता खूप चांगलं एक वातावरण या स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं तयार झालेलं आहे. बरं. म्हणजे पूर्वी असा एक काळ होता की महाराष्ट्रीयन मुलं मुली हे स्पर्धा परीक्षेमध्ये आयएएस आयपीएसमध्ये किंवा या युपीएससीतर्फे फार कमी असायचे. त्याला कारणही अशी असायची की एकीकडे चांगल्या नोकऱ्यांची उपलब्धता महाराष्ट्रामध्ये सहजतेनं इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगली असायची. बरोबर. आणि याशिवाय एवढा अवेअरनेस देखील नव्हता. त्याच्यामुळे अवेअरनेस नसणं आणि चांगल्या नोकऱ्यांची सहजतेनं उपलब्धता होणं या दोन कारणामुळे महाराष्ट्रीयन मुलं मुली जे आहेत हे या आयएएस किंवा आयपीएस किंवा या युपीएससीच्या याच्यामध्ये कमी यायचे. सोयी सुविधा देखील कमी होत्या, प्रशिक्षणाची सोय नसायची, कोचिंग क्लासेस नसायचे. पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये ही परिस्थिती सुधारलेली आहे. महाराष्ट्र सरकारनं याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे.
की महाराष्ट्रातले मुलं मुली प्रशासकीय सेवेमध्ये यावेत म्हणून स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स हे सुरुवातीला चार ठिकाणी सुरू केलं, मुंबईला आहे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर. या चार ठिकाणी ही एसआयसी सुरू केली महाराष्ट्र शासनानं. आता नाशिक आणि अमरावती याही ठिकाणी सुरू केल्याचं मला समजतं. तर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मुला मुलींची मोफत कोचिंग देण्याची सोय आहे, कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. त्यांना निवासाची सोय दिली जाते, केली जाते आणि त्यांना स्टायपंड पण दिला जातो दर महिन्याला 2000 रुपये, ज्यातून ते जेवणाची राहण्याची सगळी सोय करतात. तर अशी ही सोय, चांगलं ग्रंथालय त्या ठिकाणी आहे, चांगला ग्रुप तयार होत असतो. मी स्वतः या एसआयएससीचा फायदा घेतलेला आहे. मी कोल्हापूर एसआयएससी आणि मुंबई एसआयएससीला होतो. त्याचा खूप चांगला फायदा महाराष्ट्रातल्या या शासनातर्फे ज्या चालवल्या जाणाऱ्या एसआयएससी आहेत याचा विद्यार्थ्यांना फायदा निश्चितपणे होत आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. याशिवाय यशदा पुणे जी आहे, आपली स्टेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जी आहे, याही ठिकाणी समाज कल्याण विभागाची जी बार्टी आहे त्याच्यामार्फत प्रशिक्षणाची सोय मोफत विद्यार्थ्यांना केलेली आहे. याशिवाय काही आपली विद्यापीठ युनिव्हर्सिटीज जी आहेत त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसची सुविधा ही निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये अलीकडे मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी आणि आणखी काही ठिकाणी खासगी कोचिंग क्लासेस पण सुरू झालेल्या आहेत. बरं, तर अशा रीतीनं शासकीय संस्था, खासगी कोचिंग आणि विद्यार्थ्यांचे गट, त्यांचं वातावरण, यानिमित्तानं चांगल्या सुविधा या महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेल्या आहेत. खरं सर, मगाशी तुम्ही म्हणालात की तीन टप्प्यामध्ये प्रिलिम, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा पद्धतीने ती परीक्षा असते, पण नेमकी ही परीक्षा किती मार्कांची असते आणि कोणकोणते विषय त्याच्यामध्ये घेतले जातात? ही परीक्षा जी आहे ही पूर्वपरीक्षा जी आहे याच्यामध्ये दोन पेपर असतात. पूर्वपरीक्षा ही क्वालिफाईंग परीक्षा आहे, म्हणजे याचे मार्क अंतिम निवडीमध्ये मिसळले जात नाहीत. त्याच्यामुळे या परीक्षेमध्ये स्क्रीनिंग टेस्ट आहे, याच्यामध्ये जे स्क्रीन होऊन ठराविक लेवलच्या वर जातील त्यांना मुख्य परीक्षेला 10,000 आसपास जे मी सांगितलं त्यामध्ये निवड होण्यासाठी एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. त्या पूर्वपरीक्षेमध्ये दोन पेपर असतात, एक पहिला जो आहे तो जनरल स्टडीजचा असतो आणि दुसरा जो आहे तो एप्टिट्यूड टेस्ट असते. आणि एप्टिट्यूड टेस्टमध्ये जे क्वालिफाय होतील त्यांचाच पेपर फर्स्ट हा तपासला जातो आणि पेपर फर्स्टमध्ये जे जास्त मार्क मिळवतील त्यांची निवड ही मेन परीक्षेला होईल. तर अशी ही परीक्षा प्रिलिम परीक्षा असते, स्क्रीनिंग टेस्ट आहे. मेन परीक्षा जी आहे याच्यामध्ये जे आहेत दोन भाषेचे पेपर असतात, इंग्रजी आणि रिजनल लँग्वेज, याच्यामध्ये मराठी हा विषय घेता येईल आपल्याला. तर हे दोन पेपर सुद्धा आहेत, हे 300-300 मार्काचे असतात. हे देखील क्वालिफाय आपल्याला व्हायला लागतं. म्हणजे मराठी घेतला समजा आणि इंग्रजी घेतलं, हे जे विषय आहेत दोन यामध्ये क्वालिफाय मात्र व्हावंच लागेल. जर क्वालिफाय नाही झाला तर तुमचे बाकीचे पेपर तपासले जाणार. त्याच्यात पासिंगला किती मार्क असतात? साधारण 35% नेहमीच जे आहे 35. बरोबर, म्हणजे आपण फक्त त्याच्यामध्ये पास व्हावं लागेल. नंतर जे पेपर आहेत ते फार महत्वाचे आहेत. याच्यामध्ये सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीजचे चार पेपर आहेत. बरं, GS 1, 2, 3, 4 प्रत्येक पेपर हे 250 मार्काचे आहेत. तर हे 250 × 4 असे 1000 मार्काचे जीएसची परीक्षा झाली, जनरल स्टडीज. त्यानंतर एक ऑप्शनल विषय आपल्याला घ्यायचा असतो, वैकल्पिक विषय आपल्याला घ्यायचा असतो, ज्याचे दोन पेपर आपल्याला द्यावे लागतील, ऑप्शनल वन आणि ऑप्शनल पेपर वन आणि पेपर टू. हे देखील 250 मार्काचे असतात. हे 500 मार्क झाले, म्हणजे 1000 + 500 = 1500 झाले. एक विषय जो आहे तो निबंधाचा आहे, एसे रायटिंग. बरं, तो देखील 250 मार्काचा आहे. तर असे हे 1750 मार्काची मुख्य परीक्षा, ज्याचे मार्क तुमचे धरले जातील, अशी ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे. पूर्वपरीक्षा जी ऑब्जेक्टिव्ह आहे, एक प्रश्न त्याच्याखाली चार पर्याय, बहुपर्यायी अशी परीक्षा एक टिक करायचं आहे. पण मुख्य परीक्षा जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह आहे, तुम्हाला लिहायची आहे, ठराविक शब्दमर्यादा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते विहित वेळेमध्ये लिहायचं आहे. या मुख्य परीक्षेमध्ये 1750 पैकी जे मार्क मिळतील आणि ठराविक कट ऑफच्या तुम्ही जर वर असाल तर तुमची निवड मुलाखतीसाठी होणार, पर्सनॅलिटी टेस्टसाठी. ही जी मुलाखत जी आहे ही 275 मार्काची आहे. त्याच्यात काय काय असतं? हा, तर ते मी सांगतो. तर हे 1750 आणि 275 असे टोटल 2025 मार्काची ही टोटल युपीएससीची नागरी सेवाची परीक्षा आहे. तुमचं मेरिट जे लागेल हे 2025 पैकी तुम्हाला किती मिळाले यानं ते लागणार आहे याच्यामध्ये. या मुलाखतीमध्ये आपण जे विचारत होता, मुलाखतीमध्ये बेसिकली इट इज अ पर्सनॅलिटी टेस्ट. म्हणजे तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये येत आहात, तुम्ही प्रशासकीय सेवेसाठी असणारे जे आवश्यक तुमच्यामध्ये व्यक्तिमत्वाचे जे गुण आहेत
ते तुमच्यामध्ये आहेत का हे बेसिकली या प्रशासकीय या मुलाखतीमध्ये पर्सनॅलिटी टेस्टमध्ये चेक केलं. तुमचे नेतृत्व गुण, तुमची निर्णय घेण्याची क्षमता, तुम्ही संतुलित विचार कसा करत आहात, एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कसा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहात, काही प्रसंग सांगितले जातात, काही घटना दिल्या जातात, त्या कशा रीतीने तुम्ही हाताळता. मुलाखतीच्या दरम्यान तुम्हाला घटना वगैरे एखादी सांगितली जाते, म्हणजे एखादी सिच्युएशन दिली जाते की तुम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात आणि त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला आहे, कशा रीतीने तुम्ही हाताळाल, असे काही सिच्युएशन असणारे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. बरोबर. एकंदरीत या मुलाखतीच्या माध्यमातून तुमचं व्यक्तिमत्व हे प्रशासकीय सेवेसाठी योग्य आहे की नाही हे टेस्ट केलं जातं. अशी ही मुलाखत चालते. तर असे 2025 मार्कापैकी ही परीक्षा आहे आणि व्यवस्थित जर आपण याची तयारी जर केली तर निश्चितपणे आपल्याला याच्यामध्ये यश प्राप्त होऊ शकतं. पण सर, ह्याला वयाची किंवा दुसऱ्या किती वेळा परीक्षा द्यायला काही अट वगैरे आहे का? मी 2 वेळा बसू शकतो, 3 वेळा बसू शकतो किंवा वयाची काही अट असं काही आहे का मर्यादा? नाही, आहे निश्चितपणे याच्यामध्ये आहे. किंवा आरक्षणाच्या बाबतीतही त्याच्यात काही हे आहे की आरक्षण जागा एवढ्या आहेत किंवा आरक्षित लोकांसाठी इतक्या वेळा परीक्षा देऊ शकतात वगैरे असं काही पर्सेंटेज आहे का ठरलेलं? एक तर ज्याचे किमान 21 वर्ष पूर्ण होतात, किमान वय आपले 21 वर्ष पाहिजे, तो मुलगा मुलगी या परीक्षेला बसू शकतो. दुसरं जे आहे की किमान शैक्षणिक पात्रता, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये ग्रॅज्युएट असणं, पदवीधर असणं फार महत्वाचं आहे. बरं. किमान पदवीधर पाहिजे आणि तुमचं वय किमान 21 पाहिजे, मगच तुम्ही याला इलिजिबल व्हाल. आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की ग्रॅज्युएशनला मार्क किती पडले पाहिजेत मग मी इलिजिबल होईल, 60%, 70%. अगदी बरोबर. मी सांगू इच्छितो की कोणतीही मार्काची कंडिशन अट बिलकुल नाही. तुम्ही पास क्लास 35% किंवा 40% जी काही आहे, तुम्ही पास जरी असला तुम्हाला डिस्टिंक्शनच पाहिजे, गोल्ड मेडलिस्ट मेडलिस्ट पाहिजे, बिलकुल नाही. पास क्लास असलेला कोणताही ग्रॅज्युएट वयाची 21 वर्ष पूर्ण झाला या परीक्षेला बसू शकतो. हा एक भाग झाला. दुसरं आपण जे म्हणाल की कमाल वयोमर्यादा देखील याला आहे. तर जे जनरल कॅटेगरीचे, ओपन कॅटेगरीचे, खुल्या प्रवर्गाचे जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी 32 वर्ष 32 इयर्स ही कमाल वयोमर्यादा आहे. 21 ते 32. पण सर्वसाधारण संवर्गाचे जे उमेदवार असतील ओपन कॅटेगरीचे त्यांना जास्तीत जास्त 6 अटेम्प्ट हे याच्यामध्ये देता येतात. बरं. म्हणजे 21 वर्षाला सुरुवात करता येऊ शकते 32 वर्षापर्यंत, पण जास्तीत जास्त 6 अटेम्प्ट त्याला करता येऊ शकतात. त्यानंतर ओबीसी कॅटेगरी जी आहे याला वयोमर्यादा 3 वर्षांना जास्त आहे, शिथिल आहे. 32 अधिक 3 35 वर्षापर्यंत ओबीसी संवर्गाचा उमेदवार हा देऊ शकतो आणि याला अटेम्प्ट जे आहे ते 9 अटेम्प्ट देतात. 3 अधिक त्यांना दिले. आणि मागासवर्गीय एससी एसटी संवर्गाचे जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी वयाची शिथिलता जी आहे ही 5 वर्षाची आहे, म्हणजे 32 अधिक 5 37 वर्षापर्यंत त्यांना परीक्षा देते आणि अटेम्प्टचे बंधन मात्र एससी एसटी संवर्गाच्या उमेदवारांना नाही आहे. म्हणजे किती वेळ किती अटेम्प्ट वयोमर्यादा मॅक्सिमम जी आहे त्याच्यापर्यंत ते देऊ शकतात. तर साधारण अशा पद्धतीनं वय आणि अटेम्प्ट आणि आपल्याला कोणताही ग्रॅज्युएट या परीक्षेला बसू शकतो. सर, तुम्ही स्वतः भारतीय प्रशासकीय सेवे अधिकारी आहात आणि तुमचा अनुभव काय, म्हणजे तुम्ही ज्या वेळेस आता जेवढ्या सुविधा किंवा सोयीसुविधा आहेत त्या साधारणपणे 20-22 वर्षापूर्वी तेवढ्या उपलब्ध नव्हत्या, पण त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला बसलात त्यावेळेच कसं हे होतं की कशा पद्धतीने परीक्षेची तयारी करायला लागत होती आणि तुम्ही केलीत? माझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मी इंजिनिअरिंगला पुण्याला मी होतो, तर इंजिनिअरिंग पूर्ण होईपर्यंत या प्रशासकीय क्षेत्राकडे यावं असं काही निश्चित झालं नव्हतं. पण इंजिनियर झाल्यानंतर 1 वर्ष मी माझ्या स्वगावी इचलकरंजीला 1 वर्ष नोकरी सुद्धा मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून केली आणि त्यानंतर मला वाटायला लागलं की आपण या प्रशासकीय सेवेमध्ये आपण आलं पाहिजे. बरं. आणि त्यानंतर मी जॉब सोडून 2-3 वर्ष या परीक्षेची मी तयारी याच्यामध्ये केली. कोल्हापूरच्या एसआयएससीला मी गेलो, मुंबईच्या एसआयएससीमध्ये मी आलो, याचा खूप मला फायदा झाला. माझ्या घरच्यांनी देखील याच्यामध्ये, आई वडील, भाऊ, माझी पत्नी, सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि सुरुवातीला काही अडचणी होत्या, आपण म्हणता त्याप्रमाणे 22 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, 93 परीक्षा सुविधा कमी होत्या पण एसआयएससीला मी खरंच धन्यवाद देईन, म्हणजे महाराष्ट्र शासनाची एसआयएससी, याच्यामध्ये आल्यानंतर मित्रमंडळी चांगली मिळाली, ग्रुप चांगला तयार झाला, तिथले शिकवणारे प्राध्यापक चांगले आहेत
आणि स्वतः आपण कितपत याच्यामध्ये किती मेहनत घेतो हे देखील याच्यामध्ये महत्वाचं आहे. तर असं करून मी ही परीक्षा पास झालो. पण याच्यामध्ये सर्वच उमेदवारांना मला हे सांगायचं की या परीक्षेमध्ये पेशन्स जो आहे तो हा फार महत्वाचा आहे. अगदी बरोबर. म्हणजे सातत्य प्रयत्नामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये हे जे अटेम्प्ट जे दिलेले आहेत त्याचं कारणच असं आहे की तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही नाही झाला तर तुम्ही पुन्हा प्रयत्न सातत्य ठेवलं पाहिजे, चालू ठेवले पाहिजे. तर मी माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये मी प्रिलिम परीक्षा पास झालो पण मेन परीक्षा मला मी दिली आणि मला 9 मार्क कमी मिळाले म्हणून मुलाखतीला मला कॉल नाही आला. तर पुन्हा मी दुसरा अटेम्प्ट दिला आणि दुसरा अटेम्प्ट देणं म्हणजे पुन्हा प्रिलिम पासून देणं असं आहे. म्हणजे परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. तर मी दुसऱ्या अटेम्प्टला प्रिलिम परीक्षा पास झालो, मेन परीक्षा पास झालो, मुलाखत पास झालो. पण माझा रँक जो आहे गुणवत्तेनुसार 460 माझा आला आणि 460 माझा रँक याच्यानुसार मला इंडियन PNT अकाउंट फायनान्सिंग ग्रुप ए ची सर्व्हिस मला मिळाली. पण आपल्याला आणखी आपल्या गुणवत्तेमध्ये रँकमध्ये जर इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर ती सर्व्हिस क्लेम ठेवून आपल्याला पुन्हा देण्याची सोय त्यावेळी होती. आता देखील वेगळ्या पद्धतीनं आहे. तर मी पुन्हा तिसरा अटेम्प्ट दिला, पुन्हा प्रिलिम पास झालो, मेन पास झालो आणि इंटरव्ह्यू पास झालो आणि माझा 34 रँक आला आणि म्हणून मला IAS आणि मिळालं आणि महाराष्ट्रात पहिला आल्यामुळे महाराष्ट्र काडर पण मिळालं. तर अशा पद्धतीनं हा प्रवास आपण केला. तर या प्रवासामध्ये स्वतःची मेहनत आणि तुमचं वातावरण कसं आहे, तुम्ही अप्रोच कसा ठेवता, या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आपण विकास खारगे यांचा अनुभव आपण जाणून घेत होतो, त्यांच्याच संदर्भातली एक ध्वनिचित्रफीत आपण पाहूया. विकास खारगे मूळचे इचलकरंजीचे, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात पुणे इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी BE ही पदवी प्राप्त केली. इंग्लंड इथल्या ससेक्स या विद्यापीठातून गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट या विषयात त्यांनी MA ही केलं. 1994 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत भारतात 34 तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान खारगे साहेबांनी पटकावला आहे. यशदा पुणेमार्फत त्यांचं पंचायत राज व्यवस्था नवी भूमिका हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर आणि चंद्रपूर, जिल्हाधिकारी यवतमाळ आणि औरंगाबाद, मुंबईचे विक्रीकर सहआयुक्त, संचालक भूजल सर्वेक्षण विभाग पुणे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे मिशन डायरेक्टर, मुख्यमंत्री महोदयांचे सचिव तसंच मुंबई महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांना साक्षरता अभियानाच्या उत्कृष्ट कामाबाबत देशपातळीवरील सत्येन मित्र या पुरस्कारानं माननीय पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये ई ऑफिस हा प्रकल्प राज्यात सर्वप्रथम राबवल्यामुळे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता या पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांना महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी शांतता पुरस्कारही प्राप्त झाला आहे. उत्तराखंड पूर परिस्थितीमध्ये अनेकांचे प्राण वाचवल्याबद्दल शासनानं त्यांना गौरवलं आहे. 1 जानेवारी 2015 पासून ते मंत्रालयात वनविभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दूरगामी विचारपद्धती आणि सक्षम कार्यक्षमतेमुळे वनविभागातही त्यांनी गतिमानता आणली आहे एवढं मात्र निश्चित. परीक्षेची तयारी करताना यश मिळवायचंय तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी नेमकं कोणत्या बाबींवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे? हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे, सर्वात महत्वाची गोष्ट मला जी वाटते याच्यामध्ये निर्धार पक्का असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की नाही हाही प्रयत्न करू, बघू ते बघू, असं करून चालणार नाही. की नाही मला एकदा निर्णय झाला ना प्रशासकीय सेवेसाठी मला ही नागरी सेवा परीक्षा द्यायची आहे UPSC. हा निर्धार पक्का जो आहे ना याच्यापासून सुरुवात आहे, त्यातूनच तुम्हाला आत्मविश्वास येईल. एकदा तुम्ही निर्धार डिसिजन एकदा पक्का घेतला की मग मेहनत आपल्याला करावी लागेल. बरोबर. जसं मी मगाशी सांगितलं, एक अटेम्प्ट द्यायचा म्हणजे एक वर्षाची प्रक्रिया आहे, जून टू मे आणि पुन्हा पुढची प्रिलिम जूनला. बरोबर. तर मेहनत तुम्हाला केली पाहिजे, सतत अभ्यास तुम्हाला केला पाहिजे, विषय समजावून घेतला पाहिजे. अगदी खरं. मेहनत हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग जो आहे तो प्रोफेशनल अप्रोच देखील याच्यामध्ये महत्वाचा आहे. विद्यापीठाच्या परीक्षा देणं वेगळं, पण प्रशासकीय सेवेसाठी UPSC नागरी सेवा देणं परीक्षेचा अप्रोच वेगळा आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये स्पर्धा प्रचंड आहे. 8-9 लाख विद्यार्थी आहेत, त्यातून तुम्हाला शेवटी 1200 आणि त्यामध्ये IAS IPS असेल तर पहिल्या 100 मध्ये याच्यामध्ये तुम्हाला यायला. अगदी खरं.
स्पर्धा प्रचंड आहे, त्याच्यामुळे नॉलेज प्लस एक्झाम स्किल दोन्ही महत्वाचं आहे. ज्ञान तर पाहिजेच, पण ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या अँगलने ते व्यवस्थित उतरवणं उत्तरपत्रिकेमध्ये हे तितकं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे प्रोफेशनल अप्रोच जो आहे हा याच्यामध्ये महत्वाचा आहे. आणि आणखी एक शेवटची जी गोष्ट मला महत्वाची वाटते, विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, ते म्हणजे प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणं. पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही झाला, परत दुसरा अटेम्प्ट देणं, दुसरा अटेम्प्ट म्हणजे पुन्हा एक वर्ष आहे बरोबर, त्याच्यात नाही झालं तिसरा परत देणं. हा जो पेशन्स जो आहे, संयम जो आहे, तो फार महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला मुलं अर्धवट सोडून देतात, नाही जमत म्हणून मागे येतात. तर संयम आणि सातत्य हे चिकाटी जी आहे ती याच्यामध्ये फार महत्वाची. ही परीक्षा जी आहे, ही परीक्षा आपल्याला मराठीतून देता येते? बिलकुल देता येते. हे फार महत्वाचं आपण विचारलं की मराठीतून किंवा कोणत्याही रिजनल लँग्वेजमधून मातृभाषेतून ही परीक्षा देण्याची सोय युपीएससीने निर्माण केलेली आहे. मी माझं उदाहरण देतो, मी देखील मराठी माध्यमातून ही परीक्षा लिहिली. म्हणजे उत्तर आपल्याला मराठीतून देता येतात. म्हणजे प्रिलिम परीक्षा ही तर ऑब्जेक्टिव्हच असते, तिथं काही लँग्वेजचा प्रश्न येणार नाही. मुख्य परीक्षा ज्याच्यामध्ये उत्तरं लिहायची असतात, प्रश्नपत्रिका ही तुमची इंग्लिश किंवा इंग्लिश प्रश्न जे आहेत ते इंग्लिश किंवा हिंदीतून असतात. उत्तरं जी आहे ती तुम्ही मराठीतून आपल्या भाषेतून घेऊ शकता. मुलाखत देखील तुम्हाला इंग्रजी मराठीतून देता येते. त्या ठिकाणी भाषांतर करणारे इंटरप्रिटर त्या पॅनलवर त्या ठिकाणी एक नियुक्त केले जातात. फक्त एक याच्याबद्दल मी उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की मराठीतून परीक्षा देता येते म्हणून काही गैरसमज देखील मुलांच्या मध्ये असण्याची शक्यता आहे. बरोबर. पहिला समज असा असू शकतो की मी मराठीतून परीक्षा दिली म्हणजे माझी इंग्रजीतून सुटका झाली, असं बिलकुल नाही. आपल्याला अभ्यास करण्यासाठी पुस्तकं दर्जेदार जी आहेत ती इंग्रजीतूनच उपलब्ध आहेत. अगदी खरं. इंग्रजी पुस्तकांचा आधार हा आपल्याला घ्यावाच लागतो. मराठीमध्ये तशी दर्जेदार पुस्तकं विषय वाईज अजून तशी एवढी उपलब्ध नाही. आता याला सुरुवात झालेली पण एवढी नाही आहे. त्यामुळे इंग्रजीची सुटका नाहीये. इंग्रजीच्या सुटकेसाठी मी मराठीतून परीक्षा देतोय हे बिलकुल मनामध्ये असलं नसलं. म्हणजे हा एक गैरसमज विद्यार्थ्यांनी मनातनं काढून टाकला पाहिजे की इंग्रजीला हा पर्याय नाहीये, तर इंग्रजी बरोबर मराठी वापरलं पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे आपल्या आपलं जे अभिव्यक्त ज्याच्यामध्ये करायचं आहे ते ज्यातून आपल्याला कम्फर्टेबल ज्याच्यामध्ये आपण त्या भाषेतून लिहिण्यासाठी सोय उपलब्ध केली. त्यामुळे इंग्रजी पुस्तकांचं वाचन करावंच लागेल. तुमचं पुढचं निवड झाल्यानंतर प्रशिक्षण जे आहे ते इंग्रजीमधूनच असणार आहे. कामकाजामध्ये इंग्रजीचा वापर तुम्हाला नंतर करावाच लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही त्यावेळी तुम्हाला परत इंग्रजीचा हात घ्यावाच लागेल. त्यामुळे इंग्रजी हे लागेल, पण तुम्हाला आपल्या मातृभाषेतून परीक्षा देता येईल. आणि दुसरं आणखी एक आहे की आणखी एक असा समज असतो की मी मराठीतून परीक्षा दिली की माझे उत्तरपत्रिका जी आहे ती मराठी प्राध्यापकाकडे जाईल आणि तो मला मग जरा फेवर करेल, असा एक गैरसमज बऱ्याच वेळेला. हो, अगदी असं बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळे मराठीमध्ये उत्तरं लिहिल्यामुळे मला काही ज्यादा ऍडव्हान्टेज होईल बिलकुल नाही. जे इंग्रजी किंवा मराठी किंवा कुठल्याही लँग्वेजमधून गुणवत्ता ही याच्यामध्ये महत्वाची आहे. तर हे भान मराठीतून उत्तरं लिहिणाऱ्या मुलांनी ठेवलं पाहिजे. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा आमच्या मंडळींना काय आवाहन कराल? मला विद्यार्थ्यांना एवढं सांगावं असं वाटतं की करिअर म्हणून हा एक चांगला पर्याय आहे, पण हाच एकमेव पर्याय असं बिलकुल नाही. आपण सर्व बाजूंनी विचार करावा. एकदा ठरवलं की मग मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, मेहनत करावी, यश आपल्याला निश्चितपणे येऊ शकेल. दुर्दैवाने नाही निवड झाली तर खचून जायचं काम नाही. या परीक्षेमध्ये जी काही आपण तयारी करतो या तयारीतून आपले एक वेगळाच दृष्टिकोन निर्माण, व्यापक दृष्टिकोन निर्माण होत असतो. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम कराल त्या क्षेत्रामध्ये त्या दृष्टिकोनाचा वापर हा निश्चितपणे होईल आणि अधिक चांगल्या रीतीनं आपण काम याच्यामध्ये करू शकाल. तर हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी ठेवावी असं मला वाटतं. अत्यंत चांगल्या पद्धतीने खारगे सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एक सकारात्मक दृष्टिकोन दिलाय. ह्याच नोटवरती आज आपण इथे थांबणार आहोत. खारगे सर, खूप चांगली माहिती दिली जय महाराष्ट्रमध्ये, त्यामध्ये आपले आभार. थँक्यू. नमस्कार.